19 मे 2023 आहे शनी जयंती आणि या दिवशी काही चुका चुकूनही करू नका. म्हणजे काय तर काही गोष्टी अशा आहेत ज्या कळत नकळत आपल्याकडनं होऊ शकतात पण त्या चुकूनही होऊ देऊ नका. कारण तसं जर झालं तर अनर्थ उडवला जाऊ शकतो. पण मग कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि असा काय अनर्थ होऊ शकतो? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नका. सात्विक आहार घ्या. त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करायला विसरू नका. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. घरामध्ये कधीही शनिदेवांची पूजा करू नये. जवळच्या मंदिरात जाऊनच शनिदेवांची पूजा करणं योग्य ठरतं. शनिदेवांची पूजा कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभं राहून करू नये. शनी महाराजांची पूजा नेहमी त्यांच्या मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभं राहूनच करावी. त्याचबरोबर शनी मंदिरात शनिदेवांची पूजा करताना कधीही शनिदेवांच्या डोळ्यात पाहू नये. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे शनिदेवांच्या पूजेमध्ये लाल रंग किंवा लाल रंगाचे फूल कधीही वापरू नये. शनिदेवांच्या पूजेमध्ये नेहमी निळ्या फुलांचा वापर करावा. शनिदेवांच्या पूजेत चुकूनही तांब्याची भांडी वापरू नये. कारण ज्योतिषशास्त्रानुसार तांब्याचा संबंध सूर्यदेवांशी आहे आणि सूर्यदेवांचेच पुत्र शनिदेव असले तरी सुद्धा त्या दोघांमध्ये शत्रुत्व आहे. म्हणूनच शनिदेवांच्या पूजेत लोखंडी भांडी वापरणं शुभ मानलं जातं. शनिदेवांना तेल वाहताना अतिशय जपून वाहावं, ते इतरत्र पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर शनी जयंतीला करू नये अशी एक चूक म्हणजे शनी जयंतीला तुमच्याकडनं कुणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या. खास करून ती व्यक्ती गरीब असेल, अपंग असेल किंवा तुमच्या घरात काम करणारी व्यक्ती असेल किंवा सगळ्यात महत्वाचं तुमचे आई वडील असतील, तुमच्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती असतील, तर अशा कुठल्याही व्यक्तीचा अपमान शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही करू नका. खरं तर अशा कुठल्याही व्यक्तीचा अपमान कधीही करू नये. पण त्यातही ही चूक तुमच्याकडनं शनी जयंतीच्या दिवशी घडली तर मात्र त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला भोगायलाच लागणार. कारण असहाय्य, अपंग, वयोवृद्ध व्यक्तींचा केलेला अपमान शनिदेव कधीही खपवून घेत नाहीत. शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर मुक्या प्राण्यांना त्या दिवशी खायला नक्की द्या. अन्नदान करा. गरिबांना त्यांची गरज ओळखून दान करा. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी सन्मानाने वागा. दुसऱ्यांची पिळवणूक करणारे, दुसऱ्यांची पैसे लुबाडणाऱ्या लोकांना शनि महाराज कधीही क्षमा करत नाही. त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी या काही गोष्टी आवर्जून लक्षात असू द्या की तुमच्या हातून कुठल्याही गरिबाचा अपमान होऊ नये, कुठल्याही श्रमिकाचा अपमान होऊ नये, तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान सुद्धा या दिवशी तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या. शनि महाराज व्यक्तीला नेहमी त्याच्या कर्मानुसार फळ देतात, म्हणूनच त्यांना कर्मफलदाता म्हटलं जातं. त्यांचा न्याय अतिशय कडक असतो. कर्म वाईट असतील तर त्याची फळं मिळणारच, पण चांगल्या कर्मांची फळं सुद्धा शनी महाराज देत असतात. म्हणूनच आपली कर्म नेहमीच चांगली ठेवावीत, याची चांगली फळं आपल्याला मिळतात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.